नमस्कार मित्रांनो, जय हिंद चॅनलवरती नवीन असाल चॅनल सबस्क्राईब करून बाजूची बेल आयकॉन प्रेस करून ठेवा, जेणेकरून आमचे सर्व व्हिडिओ तुम्हाला बघायला भेटतील. जवळपास शुक्रवारी 19 तारखेला जर आपण बघितलं, जवळपास 19 मेला मित्रांनो मार्केटमध्ये जवळपास या लेवलवरनं डाऊन साईडला फॉल आला आणि कुठेतरी निफ्टी असेल, बँक निफ्टी असेल, तिथून एक सपोर्ट घेतला मार्केटनं आणि तिथून हळूहळू रिकव्हरी सुरू केली आणि फायनली मार्केटनं मोठ्या रिकव्हरीमध्ये क्लोजिंग दिलेलं आहे. जर बघायचं झालं तर मार्केट जिथून ओपन झालं होतं त्याच्या वरती क्लोजिंग दिलेलं आहे 19 तारखेच्या सेशनमध्ये. आणि महत्वाचं म्हणजे सोमवारी मार्केटमध्ये एक अपसाईडला मूव्ह येण्याची शक्यता आहे, कारण मार्केटमध्ये जवळपास अपसाईडला तेजी म्हणजे रिकव्हरी, बाहेरनी मार्केट अपसाईडला वरती घेऊन पूर्णपणे तेजी आणलेली आहे. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, मार्केटमध्ये सोमवारी दोन्ही बाजूला न्यू हाय न्यू लो क्रिएट होऊ शकतात. म्हणजेच मार्केटमध्ये आपल्याला जर सोमवारचा पेपर ट्रेडचा जो प्लॅन असेल तो मित्रांनो स्टॉप लॉस स्ट्रिक्टली कडक स्टॉप लॉस मध्ये तुम्हाला यूज करायचा आहे. आणि एकंदरीत रणनीती जी असेल आपल्याला तर ती असेल की मित्रांनो मार्केट आता हेवी गॅप अप ओपन झालं तर मात्र मार्केट कुठे जातं ते बघणं गरजेचं ठरेल. सुरुवातीला जर मार्केट समजा अपसाईडला या लेवलवरती जर हेवी गॅप अप ओपन झालं, समजा 18,203 निफ्टी क्लोज झालेली आहे आणि निफ्टीनं जर 18,260-280 म्हणजेच 50-70 पॉईंटने अपसाईडला जर गॅप अप ओपन दिलं तर मात्र आपल्याला जे टार्गेट पुढे मिळतील ते टार्गेट असतील मित्रांनो, पहिलं टार्गेट तुम्ही बघू शकता जे टार्गेट अपसाईडला सीई कॉल मध्ये मिळू शकतं तो या लेवलचं मिळू शकतं 18,300च्या वरती किंवा 300 पर्यंत जाण्याचा ट्रेंड निफ्टी सुरुवातीला करू शकते. आणि पहिल्यांदा टार्गेट अपसाईडला जर सीई कॉल मध्ये 70-50 पॉईंट जर बँक निफ्टी ओपन झाली तर आपल्याला पहिलं टार्गेट सीई कॉल मध्ये मिळेल आणि ते टार्गेट असेल 18,300च. त्यानंतर 18,333 टार्गेट सेकंड टार्गेट आपल्याला सीई कॉलचं मिळू शकतं. आपल्याला जिथे एंट्री मिळालेली आहे गॅप अप मार्केट ओपन झाल्यानंतर मार्केटमध्ये सीई कॉलचा विचार आपल्याला त्या वेळेस केला तर हे दोन टार्गेट मिळतील. पण आपलं जिथे एंट्री मिळाली आणि या दोन टार्गेटचं जर आपलं लक्ष असेल तर तिथं आपला स्टॉप लॉस पहिल्या टार्गेटसाठी आणि दुसऱ्या टार्गेटसाठी जो असेल तो 18 पॉईंटचा असेल स्टॉप लॉस, ज्या ठिकाणी तुम्ही एंट्री घेतली आहे. आणि तो स्टॉप लॉस स्ट्रिक्टली जर फॉलो केला तर तुम्हाला नक्की त्याचा फायदा होऊ शकतो पेपर ट्रेडसाठी. आता एकंदरीत जर बघायचं झालं तर पुट कॉलचा विचार आपल्याला त्यावेळेस करायचा. मार्केट ज्यावेळेस 18,300च्या वरती सस्टेन राहिलंच नाही आणि मार्केटनं जर 18,300ची लेवल डाऊन साईडला तोडली, परत मार्केटला जर अपसाईडला एक रॅली घेता आली नाही पॉसिबिलिटी, तर मात्र मार्केटमध्ये आपल्याला हे टार्गेट परत एकदा पाहायला मिळू शकतं आणि या लेवलमध्ये सेकंड हाफमध्ये परत एकदा रिकव्हरी होऊ शकते. त्यामुळे 18,300ची लेवल तोडल्यानंतर पहिल्यांदा जे आपल्याला टार्गेट मिळेल आपली एंट्री असेल 18,280ची आणि आपला एसएल जो असेल तो 18,300चा असेल पुट कॉलमध्ये. आणि आपलं टार्गेट जे पहिल्यांदा मिळेल मित्रांनो ते टार्गेट या लेवलला एंट्री घेतल्यानंतर 18,255 टार्गेट पहिल्यांदा मिळेल. आणि पुट कॉल मध्ये आपल्याला मित्रांनो हे पहिलं एकच टार्गेट ठेवायचं आहे. अदरवाईज मित्रांनो मार्केटमध्ये जबरदस्त रॅली जर असेल तर सी कॉल मध्ये 18,300च्या वरती मार्केट जोपर्यंत राहील तोपर्यंत आपल्याला अपसाईडला नवीन टार्गेट क्रिएट होताना दिसून येतील. त्यामुळे मार्केटमध्ये एक पॉसिबिलिटी आहे की मार्केटने एक जी रिकव्हरी दिली आहे त्यामुळे अपसाईडला रॅली येते. पण ज्यावेळेस मित्रांनो पुट कॉल, परत एकदा लक्षात ठेवा 18,060चा हा लो जो आहे या लेवलवरनं ज्यावेळेस मार्केट रिकव्हरी परत डाऊन साईडला जर आलं आणि या लेवलवरनं परत एक रिकव्हरी बनू शकते, अदरवाईज ही लेवल ज्यावेळेस मार्केट तोडेल त्यावेळेस आपल्याला 18,000च्या खाली निफ्टी गेलेली बघायला मिळू शकते. पण त्यावेळेस मित्रांनो एक गोष्ट लक्षात ठेवा, हा जो लो आहे हा सपोर्ट आहे, हा खूप महत्वाचा आहे आणि हा सपोर्ट तुटल्यानंतर आपल्याला हे टार्गेट मिळणार आहे आणि याच्या खाली 18,000च्या खाली सुद्धा 17,955 पर्यंत निफ्टी बघायला मिळू शकते. पण त्यावेळेस मित्रांनो की ही की लेवल आहे आपल्यासाठी, हा 18,060चा सपोर्ट आणि 18,000चा सपोर्ट खूप महत्वपूर्ण आहे. त्यामुळे 18,060 तोडल्यानंतर 18,000 निफ्टी बघायला मिळू शकेल आणि 18,000चा तोडल्यानंतर 17,955 सुद्धा बघायला मिळू शकते. त्यामुळे मित्रांनो एक गोष्ट लक्षात ठेवा, हे पुट कॉलचं त्याच वेळेस आपल्याला विचार करायचा. मग तुम्हाला येणाऱ्या कोणत्याही सेशनमध्ये या लेवल्स खूप इम्पॉर्टंट ठरतील. आणि अपसाईडचा जर विचार केला तर 18,300च्या वरती जोपर्यंत निफ्टी आहे तोपर्यंत आपल्याला नवनवीन
हाय लेवल अपसाइडचं टार्गेट बघायला मिळू शकेल आणि आपला स्टॉप लॉस प्रत्येक वेळी 15-18 पॉइंटचा निफ्टी मध्ये हा तुम्ही तुमच्या रिस्क नुसार ठेवू शकता पेपर ट्रेड साठी आणि प्रॉफिटचं टार्गेट सुद्धा 10 पॉइंट 20 पॉइंट 25 पॉइंट जसं तुम्ही घेऊ शकता. त्यानंतर जर बँक निफ्टीचा जर विचार करायचा झाला तर बँक निफ्टीमध्ये आपण बघू शकतो बँक निफ्टी सध्याला जी क्लोजिंग दिलेला आहे ते आहे 43,970 च्या घरामध्ये बँक निफ्टीचं क्लोजिंग आहे. आणि एकंदरीत मित्रांनो ही बँक निफ्टी मधली जी तेजी आहे या लेवलवरनं तर या लेवलवरनं आपल्याला असं दिसून आलं की बँक निफ्टीमध्ये बघा तुम्ही कुठेतरी मार्केट ज्यावेळेस पडत येतं त्यावेळेस आपल्याला एकच गोष्ट लक्षात ठेवायची आहे की बायर्स येतात आणि मार्केटला वरती घेऊन जातात. तर आपण प्रत्येक वेळी फक्त एकच बाजूचा विचार करायचा नाही. शुक्रवारी पेपर ट्रेड मधून आपल्याला जबरदस्त प्रॉफिट सुद्धा मिळाला आणि मार्केट एका विशिष्ट लेवलवरनं सपोर्ट पकडून अपसाईडला गेलेला आहे. तर आपल्यासाठी जी लेवल्स असेल मित्रांनो हा जो आहे तो बाईंग एरिया आहे. या एरियामध्ये 43,600 आता जर बघितलं तर मित्रांनो 43,600 तुम्ही इकडे सुद्धा बघू शकता या लेवलवरनं बाहेरनी मार्केट अपसाईडला घेऊन गेलेला आहे. या लेवलवरनं जोपर्यंत बँक निफ्टी ही 43,600 43,560 हा जो एरिया आहे 43,640 खालचा 43,500 ते 43,600 हा एरिया कुठेही कमी जास्ती होऊ द्या. जोपर्यंत 43,560 हा सपोर्ट तोडत नाही बँक निफ्टीमध्ये पॅनिक सेलिंग येणार नाही. आणि ज्यावेळेस हा सपोर्ट तोडेल मित्रांनो यावेळेस डायरेक्ट आपल्याला जे टार्गेट मिळेल ते 43,044 प्रत्येक वेळी लक्षात ठेवा. ज्या दिवशी पॅनिक सेलिंग क्रिएट होईल त्या दिवशी ही लेवल बँक निफ्टी मध्ये येणाऱ्या सेशन मध्ये तुमच्यासाठी खूप महत्वपूर्ण आहे. 43,560 तुम्हाला जे टार्गेट मिळू शकतं 43,044 पण मित्रांनो मोठं टार्गेट घेण्याऐवजी सुरुवातीला जर तुम्हाला जे 50-70-80-50-150 जे पॉइंट मिळतात आपल्या रिस्क नुसार आपला स्टॉप लॉस जर मॅनेज करून तुम्ही ठेवला आणि विना लॉसचा जर तुम्ही प्रॉफिट घेत चालले तर मात्र एंट्री मिळाल्यानंतर जसं टार्गेट कडे आपला कॉल जातो तसं मित्रांनो स्टॉप लॉस आपला वरती घेऊन यावा. त्यामुळे तुम्हाला चांगला प्रॉफिट नक्की मिळेल आणि प्रॉफिट मोठा नाही मिळाला तर लॉस तर नक्की मिळणार नाही ही गोष्ट लक्षात ठेवा. कारण तुमचा स्टॉप लॉस हा तुम्ही वरती घेऊन आल्यामुळे त्यामुळे हे टार्गेट तुम्हाला पुट कॉल मध्ये त्याच वेळेस पॅनिक सेलिंग घेऊ शकतं. 43,560 चा हा की लेवल आहे मित्रांनो. आणि त्यानंतर जर बघितलं तर हेवी गॅप अप ओपन झालं तर मित्रांनो 44,155 लेवलला क्रॉस केल्यानंतर बँक निफ्टीनं जर याच्या वरतीच ओपन झालं तर मार्केट तिथं साईडवेज जर राहिलं तर मात्र मार्केट हळूहळू आपलं टार्गेट अपसाईडला घेऊन जाईल. पण तिथे प्रीमियम वाढेल नाही वाढेल हा प्रश्न तुम्हाला लाईव्ह मार्केटमध्ये याचं उत्तर नक्की मिळेल. कारण मार्केटमध्ये तेजी जर आली सोमवारी तर अपसाईडला जर हळूहळू कछवा टाईप मार्केट जात असेल तर मात्र तिथं आपल्याला प्रॉफिट करताना नक्की नऊ येताना दिसू शकतं ही शक्यता सुद्धा आहे. आणि हेवी गॅप अप ओपन झालं समजा 300-250 पॉईंटनी जर अपसाईडला ओपन झालं तर मात्र अपसाईडला नवीन क्रिएट टार्गेट होऊ शकतात. आणि बँक निफ्टीचा की लेवल आहे मित्रांनो 44,444 ही लेवल आपल्याला नक्कीच नवीन अपसाईडला जर तेजी पॉसिबल कंटिन्यू राहिली चालू तर हे टार्गेट सुद्धा आपल्याला सहज बघायला मिळू शकतं. आणि या लेवल नंतर मित्रांनो मार्केटमध्ये 44,500 हे टार्गेट बँक निफ्टीचं असेल आणि इथे थोड्या प्रमाणामध्ये प्रॉफिट बुकिंग होऊ शकते आणि 100-150 पॉईंट डाऊन साईडला बँक निफ्टी आपल्याला रिव्हर्स येताना दिसू शकते. पण मधल्या काळामध्ये मित्रांनो या लेवलला तुम्ही बघू शकता या लेवलवरनं मार्केट रिव्हर्स फिरलेला आहे 44,000 वरती मग 44,055 असेल 100 असेल या लेवलवरनं मार्केट कुठेतरी या वरच्या पट्ट्यामधनं इकडनं रिव्हर्स फिरताना दिसू शकतं. त्यामुळे सोमवारची सेशन आपल्यासाठी खूप महत्वपूर्ण ठरणार आहे आणि या लेवलवरनं मार्केट युटर्न घेतं का ते सुद्धा बघणं गरजेचं आहे. आणि प्रत्येक वेळी मार्केट युटर्न घेईल असंच नाही मित्रांनो मार्केट अपसाईडला सुद्धा निघू शकतं. त्यामुळे तुम्हाला लाईव्ह मार्केटमधलं अपडेट मिळवायचं असेल तर तुम्ही आपलं टेलिग्राम चॅनल मराठी इन्व्हेस्टमेंट म्हणून जॉईन करा. तिथे सुद्धा तुम्हाला नक्कीच अपडेट पेपर ट्रेडसाठी मिळू शकतं. त्यामुळे मार्केटमध्ये टिकायचं असेल शिकलं पाहिजे शिकण्यासाठी आपला यूट्यूब चॅनल आहे सबस्क्राईब करा आणि लाईक व्हिडिओला करा. महत्त्वाचं म्हणजे मार्केटमध्ये कुठेही वित्तीय गुंतवणूक करण्यापूर्वी आपल्या फायनान्शियल ॲडवायझरचा सल्ला घ्या स्वतःसुद्धा अभ्यास करा रिसर्च करा मगच गुंतवणूक करावी ही विनंती. व्हिडिओ आवडला असेल लाईक कमेंट शेअर नक्की करा. मनापासून व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद. जय हिंद.